विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या वेळेस आपण झूम मीटिंगमध्ये लिनन तंतूबद्दल माहिती बघितली आणि त्याच्यामध्ये आपण जे कुजविणे प्रक्रिया आहे या कुजविणे प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने फ्लेक्सची झाडं कशा पद्धतीने कुजविले जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली. तर त्याच्यामध्ये कुजविणे प्रक्रियेमध्ये चार पद्धतीने पाच पद्धतीने जो झाडं आहे फ्लेक्सची ते कुजविले जातात. त्याच्यामध्ये पहिलं जे होतं ते होतं की दवाच्या साह्याने कुजविणे, त्यानंतर दुसरं होतं तलावात कुजविणे, त्यानंतर तीन नंबर होतं टाकीमध्ये कुजविणे, चार नंबर लाकडी कुंडात किंवा यांत्रिक पद्धतीने कुजविणे, आणि पाचवं जे होतं ते रासायनिक पद्धतीने कुजविणे. तर फ्लेक्सची झाडं कुजविणे प्रक्रियेमध्ये या पाच पद्धतीने झाडं कुजविले जातात. आणि आता आपण त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेकडे वळूया. तर हॅलो, तर सर्वप्रथम याच्यामध्ये पहिलं जे आपण कुजविण्याची पद्धत पाहिले त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे बाह्य आवरण काढणे. आता कुजविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खोडाचे जे एकत्रीकरण आहे हे एकत्रीकरण बघत असताना जे गठ्ठे असतात खोडाचे ते गठ्ठे काय करतात एकत्रित बांधतात आणि ते रुळावर पाठवतात. आता त्यामुळे काय होतं की खोडावरील जे बाह्य आवरण जे आहे त्या आवरणाचे लहान लहान तुकडे होतात आणि याच तुकड्यांना शिवजी असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा कुजविणे प्रक्रिया पूर्ण होते त्याच्यानंतर त्याचे जे खोड आहे ते खोड काय करतात एकत्रित बांधतात आणि हे बांधलेले जे गठ्ठे आहेत ते रुळावरून पाठवतात. त्यामुळे काय होतं की खोडावरील जे बाह्य आवरण आहे या बाह्य आवरणाचे लहान लहान तुकडे होतात आणि या तुकड्यांना शिवजी असं म्हणतात. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे तंतुमुक्त करणे. आता ही जी पायरी आहे या पायरीमध्ये बाह्य आवरणाचे जे तुकडे असतात हे तुकडे तंतूपासून वेगळे करतात आणि अशा प्रकारे तंतू जे आहे हे तंतू मोकळे केले जातात. आता ही जी प्रक्रिया आहे म्हणजे तंतू मोकळे वेगळे करण्याची जी प्रक्रिया आहे मोकळे करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया हाताने किंवा यंत्राच्या साह्याने केली जाते. त्याच्यानंतर आहे विंचरणे प्रक्रिया. आता विंचरणे प्रक्रिया जी आहे ही प्रक्रियासुद्धा ज्या पद्धतीनं आपण सुतीतंतू शिकलो त्या सुतीतंतूमध्ये काय शिकलो आपण की विंजणे पिंजणे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहे ह्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास आपण सुतीतंतूमध्ये केला. आता या प्रक्रियेमध्ये काय होतं की जे फ्लेक्सचे तंतू असतात ते तंतू काय केले जातात सरळ केले जातात. आणि याच्यामध्ये सुद्धा फ्लेक्सचे दोन पद्धतीचे तंतू असतात, एक असतात आखूळ तंतू आणि दुसरे असतात लांब तंतू. आता फ्लेक्सचे जे आखूळ तंतू असतात या तंतूंना टो म्हणजे जे तंतू आखूळ असतात त्यांना टो असं म्हणतात, तर फ्लेक्सचे जे लांब तंतू असतात त्या तंतूंना लाईन असं म्हणतात. आता या तंतूमध्ये काय केलं जातं की आखूळ तंतू जे आहे हे वेगवेगळे केले जाते. जे आखूळ तंतू असतात त्यांना वेगळं केलं जातं आणि जे लांब तंतू असतात त्या लांब तंतूची एकमेकांना समांतर अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती मांडणी केली जाते. तर तलम लिनन तंतूसाठी ही क्रिया जी आहे म्हणजे आखूळ तंतू वेगळे करणे आणि लांब तंतू वेगळे करणे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया काय केली जाते लिनन तंतूने हाताने केल्या जाते आणि वारंवार केली जाते पुन्हा पुन्हा केल्या जाते.
आणि जर जाड भरडलिनन तंतू घ्यायचा असेल जाडभरड्या वस्त्रासाठी, तर मात्र ही जी प्रक्रिया आहे ही यंत्राच्या साहाय्याने केली जाते आणि त्यानंतर पेळू विणले जातात, पेळू बनविल्या जातात. तर विंचरणे प्रक्रियेमध्ये आखूड तंतू आणि लांब तंतू वेगवेगळे केले जातात. आखूड तंतू जे आहे या आखूड तंतूंना टो म्हणतात, तर जे लांब तंतू असतात त्या लांब तंतूंना लाईन असं म्हणतात. आता याच्यामध्ये मांडणी जी आहे लांब तंतूची समांतर केली जाते. समजा तल्लम लिनन तंतू जर असेल तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया काय करतात, हाताने पुन्हा पुन्हा केली जाते. आणि जाडंभरडं जर लिनन असेल तर त्याच्यासाठी मध्ये ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया यंत्राने केली जाते. इथे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतं आहे विंचरणे प्रक्रियेच्या समोरचं जे दिसते आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये विंचरणे प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते ते तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रक्रिया येते कताई प्रक्रिया. आता कताई प्रक्रियेमध्ये काय होते की फ्लेक्सचे पेळू ओळून त्यांना पीळ देतात आणि धागा तयार करतात, म्हणजे विंचरणे प्रक्रियेच्या नंतरची प्रक्रिया आहे कताई प्रक्रिया. यामध्ये फ्लेक्सचे जे पेळू आहे त्यांना ओढून पीळ देतात आणि धागा जो आहे हा धागा तयार करतात. आता फ्लेक्सचे तंतू जरी मुळात मजबूत असले तरी त्याची लवचिकता जी आहे ती लवचिकता मात्र कमी असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे या फ्लेक्स तंतूची जेव्हा कताई करायची असते तेव्हा ती कताई कोरड्या किंवा ओल्या पद्धतीनं केली जाते. आणि ओल्या पद्धतीने जे कताई केली जाते त्याच्यामध्ये उत्तम दर्जाचे असे धागे जे आहे हे धागे तयार होतात. तर कताई प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की फ्लेक्सचे पेळू ओळतात, त्यांना पीळ देतात, त्याच्यापासून धागा तयार होतो. याची मजबूती जरी जास्त असली फ्लेक्स तंतूची तरी याची लवचिकता मात्र फार कमी असलेली आपल्याला दिसून येते. आणि याची जेव्हा कताई करायची असते तेव्हा त्याच्यासाठी गरम किंवा आर्द्र वातावरणाची आवश्यकता असते. कताई कोरड्या किंवा ओल्या पद्धतीने करतात, त्याच्यामुळे ओल्या पद्धतीने उत्तम दर्जाचे धागे जे आहे ते धागे तयार होतात. त्याच्यानंतर जे लिनन तंतू आहे या लिनन तंतू संबंधी जे केंडिओ जॉन व पोर्ट हाऊस थॉमस हे जे दोन शास्त्रज्ञ आहे यांनी 1887 साली हेम व लिनन या धाग्याची जी आहे या धाग्याची कताई करण्याचं पेटंट जे आहे हे पेटंट त्यांनी घेतलं आणि या विषयीचे जे काही काम आहे ते काम त्यांनी डार्लिक कटन या इंग्लंडमधील गावी केले. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे आहे सूक्ष्मदर्शीय गुणधर्म. आता प्रोसेस पाहत असताना याची उत्पादन प्रक्रिया पाहत असताना आपण सुरुवातीला बघितलं झाड उपटणे, त्यानंतर पाने व बिया काढणे, नंतर कुजविणे, त्यानंतर बाह्य आवरण काढणे, तंतुमुक्त करणे, विंचरणे आणि कताई प्रक्रिया. या माध्यमातून लिनन तंतूची उत्पादन प्रक्रिया जी आहे ही उत्पादन प्रक्रिया होत असते. ठीक आहे, आता आपल्याला वळायचं आहे
लिनन तंतूचे म्हणजे फ्लॅक्सचे गुणधर्म कसे असतात, ठीक आहे. तर आता हा लिनन तंतू जो आहे, हा लिनन तंतू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर आपण पाहिलं त्याला, तर अनेक लहान तंतूंना एकत्र धरून ठेवल्यासारखी या तंतूची रचना जी आहे ती रचना आपल्याला दिसते. अनेक लहान लहान तंतूंना एकत्र धरून ठेवल्यासारखी हा लिनन तंतू जर आपण मायक्रोस्कोपखाली पाहिला तर त्याची रचना जी आहे ती रचना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर हा जो लिनन तंतू आहे, हा लिनन तंतू बघा तुम्हाला पेज नंबर 124 प्रात्यक्षिक क्रमांक 8 सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने तंतूचे परीक्षण करणे. त्याच्यामध्ये उभ्या रेषा दिसतात, गाठी दिसतात, असमान व्यास असतो आणि थोडा चमकदार असतो. तर लिनन तंतू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्यास आपल्याला या पद्धतीने तो आपल्याला दिसतो, ठीक आहे. त्याच्यानंतर याची भौतिक गुणधर्म, भौतिक गुणधर्मामध्ये याची लांबी जी आहे ही लांबी साधारणतः काही इंचापासून ते 22 इंचापर्यंत किंवा त्यापेक्षाही लांब अशा पद्धतीचा हा लिनन तंतू जो आहे, हा लिनन तंतू आपल्याला दिसतो. याची लांबी साधारणपणे 12 इंचापेक्षा जास्त लांब असते. आता सर्वसाधारणपणे हा जो लिनन तंतू आहे, हे लिनन तंतू 18 ते 22 इंचापर्यंत लांबीचे असतात. आणि हे जे लिनन तंतू असतात, या आखूळ तंतू जे आहे त्या आखूळ तंतूंना टोऊ किंवा टो असे संबोधतात, हां, म्हणजे ज्याची लांबी कमी आहे त्यांना. आणि लांब जर असेल तर त्याला लाईन असं म्हटलं जातं. तर सर्वसाधारणपणे आखूळ तंतूंना टोऊ आणि लांब तंतूंना लाईन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये सुद्धा आखूळ तंतू असेल तर त्याची लांबी जी आहे ही लांबी आपल्याला 12 इंचापेक्षा किंवा त्यापेक्षाही कमी लांबीचे दिसतात, ठीक आहे. आणि समजा लांब तंतू असेल तर त्या तंतूची लांबी जी आहे ही लांबी आपल्याला 18 ते 22 इंचापर्यंत लांबीचे दिसतात. तर हे झाले फ्लेक्स तंतूचे किंवा लिनन तंतूचे भौतिक गुणधर्म. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे चमक. आता लिनन तंतू जे आहे, या लिनन तंतूवरती उत्तम अशी नैसर्गिक चमक जी आहे ती चमक असते. त्यानंतर हे तंतू जे आहे, हे तंतूसुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे रेशमी तंतू चमकदार असतात त्या पद्धतीचे हे तंतूसुद्धा आपल्याला चमकदार आणि आकर्षक दिसतात. या तंतूपासून बनलेले जे वस्त्र आहे ते वस्त्रसुद्धा आपल्याला चांगले दिसतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मजबूती. आता लिनन तंतू जो आहे, हा लिनन तंतू साधारणतः रेशमी तंतूच्या पाठोपाठ हा तंतू जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावरती मजबूत असा आहे. म्हणजे हा तंतू चांगला मजबूत आहे. त्यानंतर याची ओली मजबूती ही सुद्धा फार चांगली आहे आणि सुती तंतूपेक्षा हा तंतू जास्त मजबूत असलेला आपल्याला दिसून येतो. याची जी मजबूती आहे ती 5.5 ते 6.5
इतके ग्रॅम डेनियर आहे. त्याच्यामुळे लिनन तंतू जो आहे हा तंतू आपल्याला अतिशय मजबूत असलेला दिसून येतो. त्यानंतर चौथं जे आहे स्थिती स्थापकता व तन्यता. याच्यामध्ये काय होतं की लिनन तंतू जी आहे या लिनन तंतूची स्थितिस्थापकता अतिशय कमी आहे. याची म्हणजे सगळे जे नैसर्गिक तंतू आहे त्या सर्व नैसर्गिक तंतूमध्ये हा तंतू जे आहे याची स्थितिस्थापकता अतिशय कमी असलेली आपल्याला दिसून येते. हा तंतू कडक असतो आणि तो वाकत नाही. साधारणतः 2% जर तन्यता धरली तर त्याची स्थितिस्थापकता जी आहे ही साधारणतः 65% इतकी असते. म्हणजे 2% जर त्याची तन्यता असेल तर. दुसरी गोष्ट, हा जो तंतू आहे हा तंतू 1.8 ते 2% तर अधिकाधिक 3.3% हा तंतू ताणला जातो. त्याच्यानंतर आहे याची चुनी विरोधकता. आता चुनी विरोधकतामध्ये काय आहे की हा जो तंतू आहे याची चुनी विरोधकता सुद्धा ज्याप्रमाणे याची तन्यता लवचिकता कमी आहे त्याचप्रमाणे लिनन तंतूची चुनी विरोधकता म्हणजे चिरगळण्याची जी क्षमता आहे जी शक्ती आहे ती अतिशय कमी आहे. आणि त्यामुळे काय होते की या तंतूपासून बनलेले जे वस्त्र आहे ते वस्त्र लवकर चिरगळतात आणि संस्करण प्रक्रिया करून या तंतूमध्ये ही जी कमतरता आहे म्हणजे चुनी विरोधकता कपडे चुरगळण्याची जी क्षमता आहे जी कमी आहे ती सुधारित केल्या जाते. म्हणजे काही संस्करण प्रक्रिया लिनन तंतूवरती करून त्याची चुनी विरोधकता जी आहे ती चुनी विरोधकता सुधारता येते. त्यानंतर सहावा मुद्दा जो मुद्दा आहे आपला भौतिक गुणधर्माच्या संदर्भातला तो आहे आर्द्रता शोषकता. आता आर्द्रता शोषकतामध्ये काय आहे की लिनन तंतूची आर्द्रता शोषकता जी आहे ही फार चांगली आहे. ती फार चांगल्या प्रमाणात आर्द्रता शोषण करू शकते. आता नियंत्रित वातावरणामध्ये साधारणतः 10 ते 12% या लिनन तंतूची आर्द्रता शोषकता असलेली आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा वस्त्राची निवड करायची असते तेव्हा याच्यामध्ये आर्द्रता शोषकता हा जो गुणधर्म आहे हा मुख्य निकष मानला जातो. आणि त्याच्यामुळेच सुती तंतूपेक्षा सुद्धा लिनन तंतूला जास्त प्राधान्य दिलं जाते. आता हा जो तंतू आहे हा खूप जास्त प्रमाणात जरी आर्द्रता शोषक असला तरी तो तंतू कसा पटकन वाळतो आणि त्याच्यामुळे हा तंतू जो आहे हा टॉवेल आणि हात रुमालासाठी जास्त प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे आर्द्रता शोषकता जी आहे ही लिनन तंतूची फार चांगली असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळेच सुती तंतूपेक्षा लिननचे टॉवेल आणि रुमाल जे आहे हे रुमाल अधिक लोकप्रिय असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर सातवा मुद्दा आहे आपला घनता. आता हा तंतू जो आहे हा सेल्युलोजन्य घटातला आहे आणि त्याच्यामुळे याची जी घनता आहे ही घनता 1.5 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. आणि
या तंतूपासून जे बनलेले कापड आहे, हे कापड त्या तुलनेने अतिशय जास्त असे आहे. तर सुती तंतूची घनता जी आहे ती घनता जास्त आहे आणि त्याच्यामुळे या सॉरी सेल्युलोजन्य गटातील असल्यामुळे लिनन तंतूची घनता ही अतिशय जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा जो तंतू आहे हा तंतू आपल्याला बराचसा जड असलेला दिसून येते. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिनन तंतू जे आहे या लिनन तंतूमधले उत्पादन प्रक्रियेमधले काही पॉईंट, त्यानंतर या लिनन तंतूचे गुणधर्म जे आहे, गुणधर्मामध्ये आपण भौतिक गुणधर्म, सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म बघितले. भौतिक गुणधर्मामध्ये त्याची लांबी, चमक, मजबूती, स्थितीस्थापकता व तन्यता, चुनी विरोधकता, आर्द्रता शोषकता, घनता याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितली. बाकी माहिती जी आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.